शाळेत जाण्यासाठी लातूरमधील विद्यार्थी जीव धोक्यात घालून कसा प्रवास करतात याचा एक व्हिडिओ समोर आलाय. लातूरच्या निलंगा तालुक्यातील हा व्हिडिओ असून निलंगा तालुक्यातल्या केळगाव निटूर राणी खडक उमरगा या मार्गावर एसटीच्या फेऱ्या कमी आहेत. एसटी जागा नसल्याने ड्रायव्हर एसटी थांबवत नाही आणि त्यामुळे शाळेत जाण्यासाठी अशी जीवघेणी कसरत विद्यार्थ्यांना करावी लागते. आपण पाहू शकता या एसटी बसला लोंबकळत विद्यार्थी शाळेत जात आहेत. अक्षरशः जीव धोक्यात घालून हे विद्यार्थी प्रवास करत आहेत. निलंगा तालुक्यातील केळगाव निटूर खडक उमरगा बसपूर आणि राणी अंगुलगा या मार्गावरच्या बसगाड्या कमी पडत आहेत आणि काही बसगाड्या कमी केल्यानं मोजक्या बसेसवर या प्रवाशांचा भार पडला आहे. परिणामी बस फुल होतात आणि जिथे थांबा आहे तिथे बस थांबत नसल्यानं विद्यार्थ्यांना असा जीव मुठीत धरून चक्क बसच्या मागच्या पायऱ्यांवर चढून शाळेसाठी लटकत निलंगा गाठावं लागत आहे. गाव तिथे एसटी, हात दाखवा गाडी थांबवा, प्रवाशी हेच आमचे दैवत असे ब्रीद मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची खासगी प्रवासी वाहतुकी बरोबर स्पर्धा करताना दमछाक होत आहे. आम्ही केळगाव ते निलंगा रोजचा प्रवास करतात. आम्ही शैक्षणिक आम्ही म्हणजे कॉलेजला वगैरे यायला आम्हाला टायमवर बस भेटत नाही, त्याच्यामुळे आम्हाला कॉलेजला वगैरे यायला उशीर होत आहे. आम्ही याबाबत आगारामध्ये तक्रार पण केली की एक्स्ट्रा गाड्या सोडण्यात यावी, तरी पण आगार प्रमुखाने याच्याकडे काही लक्ष वगैरे दिला नाही, त्याच्यामुळे आम्हाला विद्यार्थ्याला कॉलेजला यायला त्रास होतो आहे. कधी कधी गाडी आमच्या गावावर थांबत पण नाही आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी येते पण लवकर येत नाही आणि आली तर गावात थांबत नाही. आणि याबाबत आम्ही आगारामध्ये तक्रार केली, वारंवार तक्रार केली, अर्ज पण दिले, पण आगार प्रमुखांनी याच्याकडे काही लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे आमची एकच मागणी आहे की एक्स्ट्रा गाड्या सोडण्यात यावी आणि आमच्या गावावर गाड्या थांबण्यात यावी. आम्ही याबाबत सांगितलं पण त्या लोकांनी काही याकडे लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आम्हाला कॉलेजला शाळेला वगैरे यायला इकडे त्रास होत आहे आणि यात त्रास वगैरे होत आहे आणि एक्स्ट्रा गाड्या सोडा हीच आमची मागणी. दरवर्षी महामंडळाच्या उत्पन्नात भरीव वाढ होत असली तरी मुळात पायाभूत सुविधा कर्मचारी भरतीकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष केलं जात आहे. निलंगा तालुक्यातील केळगाव मार्गे निटूर बसपूर राणी अंगुलगा या मार्गावर एसटी महामंडळाच्या कमी केलेल्या काही बस फेऱ्यामुळे एसटीचा प्रवास धापा टाकताना आपल्याला दिसून येत आहे आणि याचा सगळा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय. दररोज ग्रामीण भागातून निलंगा तालुक्याच्या ठिकाणी रोजगारासाठी खरेदी आणि शालेय महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागरिकांसह हजारो विद्यार्थी रोज या बसने प्रवास करतात. मात्र काही दिवसांनी निलंगा आगाराने निलंगा मार्गे शेंद आणि बसपूर या बसगाड्या लंबोटा कलांडी मार्गे कमी केल्यानं जास्तीचा भार एसटीला सोसत नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मार्गे खडक उमरगा कलांडी येथील विद्यार्थी निलंग्याला शिक्षणासाठी दररोज जातात, परंतु काही बसेस या पाटीवर थांबत नसल्यामुळं काही विद्यार्थी मागील काही दिवसापासून त्या बसच्या मागच्या टप्प्यावर चढतात आणि कधी कधी त्या पायऱ्याला धरून निलंग्यापर्यंत लोंबकळत जातात. म्हणजे असं दररोज होत आहे आणि विशेष आम्हाला लातूरला जाण्यासाठी काही गाड्या कमी असल्यामुळं नेहमीच अडचण होते, तरी प्रशासनाने लवकरात लवकर आम्हाला लातूरसाठी एक वेगळी बस निलंगा मार्गे केळगाव मार्गे लातूर अशी एक बस प्रशासनाने लवकरात लवकर केळगावकरांना द्यावी ही केळगावकरांची अपेक्षा व्यक्त होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजसाठी निलंगा येथे जावे लागते. मात्र त्यावेळेच्या बसपूर आणि शेंद ही बस कधी चालू तर कधी बंद असा नेहमीचा लपंडाव केल्यानं विद्यार्थी एकाच बसमध्ये गर्दी करतात आणि परिणामी जागा न मिळाल्यानं बस कंडक्टर प्रवाशांना बसमध्ये घेत नाही. बस गेल्यानंतर आजच्या दिवसाची शाळा जाईल या भीतीनं काही विद्यार्थी चालत्या बसवर मागच्या पायऱ्यांवर चढून लोंबकळत जीव मुठीत धरून निलंग्याला प्रवास करतात. रस्त्याचे काम चालू आहे, दगड माती धुळीतून जीव घेणा प्रवास करत शिक्षणासाठी लटकत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे निलंबा बस आगाराने तात्काळ लक्ष घालणं गरजेचं आहे.
आता या समस्येवर प्रशासन तोडगा काढतील हीच अपेक्षा।